एक गोष्ट मला आवडली नाहीये, ते बघा तिकडे ते बघ। हाय फ्रेंड्स, आता मी संजय कुमारसाठी केक आणलाय, म्हणजे प्लान सर्व माझा आहे। सागर दादाचा पैसा आहे, सागर दादा आला। आता ठीक 12:05 आहे, आता संजय कुमारचा बर्थडे करायचा आपल्याला, म्हणजे आज आहे 12 एप्रिल आणि उद्या संजय कुमारचा बर्थडे। तर 12 नंतर दुसरा दिवस लागतो 13 एप्रिल, तर आपल्याला संजय कुमारचा बर्थडे करायचा आहे, म्हणून सागर दादाने केक मागवलाय। प्लान माझा, पैसा देतो। तर आपण जाणार संजय कुमारला काहीच नाही माहिती, फक्त आईला, मामीला आणि आमच्या चौघांमध्येच फक्त हे आहे आणि बाबांमध्ये। मामीला सॉरी, संजय कुमारला काहीच नाही। चला जाऊ आणि संजय कुमारचा बर्थडे सेलिब्रेट करू 12। मी शूट सागर दादाच्या मोबाईलमधनं करते। तर मित्रांनो, ही कथा 11:56 झालेत इथे, ही कथा 11:56 झालेत। तर आता मी जातोय आणि सरप्राईज देणार आहे संजय कुमारला। सर्व प्लॅन ठरलेला आहे, सर्व। संजय कुमार आतमध्ये गाढ झोपलाय, सागर दादा बेल वाजवचाल। चला चला, ऍक्टिंग नको करू, तुला तर माहिती आहे, आईला माहिती आहे सर्व। संजय कुमार, ए संजय कुमार, ए उठ, ए हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, ए वेला सुटला। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। वेदांतच्या पप्पाचा हॅपी बर्थडे आहे ना। तर संजय कुमारला आहे। मित्रांनो, अचानक भयानक मध्ये सुजल भाऊने उठवलंय मला इथून, आणि बच्चाची पण झोप खराब, माझी पण झोप खराब। सॉरी सॉरी, पण काय करणार, बर्थडे आहे, बर्थडे सेलिब्रेट करायचा। एक गोष्ट मला आवडली नाहीये, ते बघा तिकडे, ते बघ। कबड्डी 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 बोनस पॉइंट, बोनस पॉइंट। माझी बच्ची, संजय कुमारने पहिल्यांदा असा कुठला तरी केक खाल्ला असेल जिंदगी मध्ये, त्याला केकच आवडत नाही कधी। अरे आज चावला काय घातलं रे बच्ची, छोटी बच्चीने काय घातलं, टॉपी घातली। अरे वा वा, छोटा बच्चा ना तू, हा एक गोट घेतलं तर डोकं कसं करतं बेटा तुझं। अहो काय आहे फुल एकदम, जसं काय शंकरच्या हातामध्ये डमरू, ताड 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 ताड। हा काय करते आई, काय करते तू? तुमची काय खाय चालू आहे पप्पा? अरे 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 अरे, काय कामांची खाय चालली, काय खाल्ली? प्रतिभा तुझं काय चाललंय बेटा, प्रतिभा तुझं काय चाललंय? तू तर लय बोलली मी बोलणार, मग हे करणार आणि ते कर। ओके
छुप कर क्या खा रही हो नेती। तर मित्रांनो, आपले प्रवीण भाऊ आहेत जिथे मी जॉब करतो घनसोलीला, तिथेच म्हापे मध्ये राहतात प्रवीण भाऊ। आणि म्हापे वरून घनसोली वरून प्रवीण भाऊ इथे आम्हाला केक घेऊन आलेत। प्रवीण भाऊंनी मला गिफ्ट घेतलंय एक फॉर्मल कपडे, आणि अचानक भयानक मध्ये काल रात्री माझ्या ऑफिस जवळ आले आणि बोलले की हे काय गिफ्ट आहे तुझ्यासाठी। शर्ट आणि पॅन्ट होतं आणि जेव्हा मी घातलं ते एकदम मला कायदेशीर आलं। आणि प्रवीण भाऊ आपले घनसोली वरून आल्यामुळे त्यांना लवकर केक कापून घरी जायचं आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली इथे केक कापायची। तर सगळ्यात पहिला आभार मानतो मी प्रवीण भाऊचा, कारण की आमची ओळख होऊन मला वाटतं एक महिना पण नसेल झाला। प्रवीण भाऊ असं आमचे व्हिडिओ बघायचे आणि आम्हाला भेटले होते घनसोलीला, तर आमची ओळख झाली। आणि प्रवीण भाऊ आता माझा मित्र नाही तर आमचा एक फॅमिली मेंबर आहे, जसं आमचे सागर भाऊ होते बघा इथे, सागर भाऊ सागर भाऊ। आणि आभार मानतो मी प्रवीण भाऊच्या या टीमला, कारण की प्रवीण भाऊ जिथे काम करतात मला वाटतं हे पण तिथे आजूबाजूला काम करतात ऑफिसमध्ये, ना प्रवीण भाऊ, प्रवीण भाऊचा स्टाफ आहे। तर धन्यवाद तुम्ही एवढ्या लांबून आला, चेंबूर दिवा कलवा ठाणा, म्हणजे असायला माझ्या एका इशाऱ्यावर ठाणा कलवा मोहरा दिवा नायगाव सगळे बस स्टँड इकडचे इकडे माझ्या बड्डेला। तर लोक जास्त असतात म्हणजे केक कापून घेते, बड्डे माझे आणि ह्यांचा मध्ये बघा हे मध्ये मला उभा राहायला जागा दिली की जागा दिली। तर मित्रांनो, यांनी केक आणला या जरा जवळ आहे, त्यांना मानपान देऊ थोडा, केक आम्हालाच खायचा नंतर यांना थोडा थोडा, अरे हा मान तर द्यायचं, पान तर इथे आहे पहिल्यापासून, हा पान आहे कायदेशीर। तर जरा मी केक कापतो कायदेशीर, जरा हॅपी बर्थडे टू यू बोला। हॅलो नाती घाई लवकर। मित्रांनो, आपला प्रवीण भाऊ आहे म्हणून प्रवीण भाऊनी केक आणलाय त्यांच्या टीमने, म्हणून पहिला मान तर इकडे नंतर देऊ, पहिला पान इकडे आहे। पहिला प्रवीण भाऊला केक भरतो कायदेशीर, नाही तसं नाही हो, प्रवीण भाऊ लांबून आले असं थोडी असत, गोल्डी झालाय गोल्डी। हुशार आहे बाबा, इथं डान्स बिन्स एकदम कडक आहे, डान्स करून दाखवलाय आम्ही व्हिडिओ काढला। आईने मशेरी नाही लावलं म्हणून मी केक आईला देऊ शकते, राखर 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 लावली बरं, आता मशेरी मशेरीवर केक गेला असता इथं। अरे वा वा वा, एक पूर्ण हक्का खाया पान होता थँक्यू झालं गिफ्ट देऊन। तुम्ही लांबून एवढा लांबून आला आज घनसोलीवर ना, केक आणला परत एवढा सामान आणला परत तो अर्धा दुकान उचलून आणला त्या बाबूला, एवढी बिस्किट घेऊन आला बापरे बापरे, हे कधी येणार नाही तुम्ही लोक याचं काय झालं काही नाचतोस अजून 100 लोक एवढे 100 गिफ्ट येतील तेच घेऊन बस ठेवू कुठं। मित्रांनो, हे गिफ्ट मी तुम्हाला आता तर जरा बिझी आहे, उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की कळेल याच्यामध्ये काय, मला पण नाही माहिती। तर मित्रांनो, चला आपण संध्याकाळी भेटू, बर्थडे सेलिब्रेशन करायचं आपल्याला पूर्ण फॅमिली बरोबर, डान्स वगैरे होणार आहे तर संध्याकाळी नक्की भेटू।